हमारा स्टार्ट का है। इलेक्ट्रिक वाले रेलवे वाले पाइप मास्क बोलून द्या तुम्ही आम्हाला पूर्ण रेडी करून पाहिजे फेब्रुवारी मध्ये मिड फेब्रुवारी मध्ये। आता ते मला बोलतात की 4 महिन्यामध्ये दोन्ही होतील सर, मला माहिती आहे की नाही होणार की नाही होणार आपण इकडे टाइमपास करायला आलो ना आपण, तुम्हाला पण काही काम नाही मला पण काही काम नाही या ठिकाणी हे करतोय। रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन करा ना फटाफट या ठिकाणी या जंक्शनला खूप ट्रॅफिक आहे ना, हा जंक्शन मेन मेजर जंक्शन आज या ठिकाणी आपण MMRDA MIDC आणि MSRDC यांच्या अंतर्गत ज्या ज्या रस्त्यांची कामं चालू आहेत इन्फ्रास्ट्रक्चरची कामं चालू आहेत त्यांच्याबरोबर या ठिकाणी आपण पाहणी दौरा केला। एक आठवडा अगोदर जो आहे तो आम्ही MMRDA या सगळ्याच डिपार्टमेंटची मीटिंग आढावा बैठक त्या ठिकाणी घेतली होती आणि त्या मीटिंगमध्ये जे आहे या ठिकाणी कल्याण फाट्यावरती आपल्याला एलिव्हेटेड फ्लायओव्हर करायचं आहे, शिळ फाट्यावरती जे आहे हे आपल्याला ब्रिजचं काम जे आहे ते ऑलरेडी त्या ठिकाणी चालू आहे, त्याचबरोबर बुलेट ट्रेन देखील याच शिळ फाट्याच्या मार्गे जे आहे ते त्या ठिकाणी क्रॉस होते खाली आणि कल्याणशील रोडवरती आपण जर पाहिलं असेल की ठाण्याच्या दिशेला की एक्सपान्शनचं काम चालू आहे त्या ठिकाणी, तर हे सगळी कामं जी आहेत ही एकत्रित या ठिकाणी चालू आहेत। ही कशाप्रकारे जर आपल्याला हा एलिव्हेटेड फ्लायओव्हर करायचा असेल किंवा ही पाईपलाईन जी आहे ती आपल्याला पाहताय आपण ही पाईपलाईनचं पण शिफ्टिंगचं काम करायचं आहे जेणेकरून हा रस्ता पण वाईड होईल हे देखील आपल्याला करायचं आहे। या पाईपलाईनचं कामाचं वर्क ऑर्डर झालेलं आहे या कल्याण म्हणजे तुम सगळ्यांना वाटतं शिळफाटा ते कल्याण फाट्याचं जे आहे हा फ्लायओव्हरचं काम जे आहे त्याचं वर्क ऑर्डर पूर्णपणे झालेली आहे, तर आपण थांबलो काय शिळफाट्याच्या फ्लायओव्हरचं काम जे आहे चालू आहे त्याच्यामधल्या दोन लेन जरी आम्ही चालू केल्या तर आम्हाला जो ट्रॅफिकचा तो त्या ठिकाणी खालून मोठ्या वाहनांना त्रास होतो तो त्रास जो आहे तो बंद होईल आणि लोकांना थ्रू अँड थ्रू प्रवास करू शकतील आणि त्याच्यानंतर आम्ही हा कल्याण फाट्याच्या फ्लायओव्हरचं काम चालू करू शकतो। त्याच्यासाठी आठवडा अगोदर आमची जेव्हा मीटिंग झाली MMRDA तेव्हा असं ठरलं की आपल्याला हा रोड जो आहे हा जर बंद केला आपण अर्धा पाईपलाईन शिफ्ट करण्यासाठी किंवा ब्रिजचे पियर्स उभं करण्यासाठी तर आपल्याला कशाप्रकारे ट्रॅफिकची मुवमेंट करावी लागेल, तसे मी इन्स्ट्रक्शन DCP साहेबांना त्या ठिकाणी दिले होते की एक लेन तुम्ही बंद करा या ठिकाणी आणि संध्याकाळच्या वेळेची ट्रॅफिकची मुवमेंट बघा। दोन दिवस आपण ते केलं पण त्या ठिकाणी असं आढळलं की त्या ठिकाणी जे आहेत हा एक लेन आपण बंद करून चालणार नाही, लोकांना जे ट्रॅफिकचा त्रास आहे तो त्या ठिकाणी दोन्ही साईडला महापेला पण वाढला आणि डोंबिवली साईडला पण वाढला आणि त्या साईडला मुंब्रा साईडला पण वाढला। तर आम्ही दुसऱ्याच दिवशी दोन दिवसानंतर DCP साहेबांना सांगितलं हे आपण लेन बंद करू शकत नाही, तर आता ऑल्टरनेटिव्ह काय, तर पुन्हा आम्ही त्याच्यावरती मीटिंग घेतली MIDC बरोबर आणि MMRDA बरोबर। आज हा जो पाईपलाईनचा रोड आहे जर आपण पाहिला असेल की दोन्ही साईडला एक एक लेन वाढवण्यासाठी आम्हाला स्कोप आहे त्या ठिकाणी, तर त्यांना असे इन्स्ट्रक्शन दिले गेले की बाबा हे जे बॅरिकेड्स आहेत हे बॅरिकेड्स थेट जे आहेत ते पाईपला टच करा त्या ठिकाणी आपण आणि दोन्ही साईडला जे आहेत हे एक एक लेन जर वाढवला आपण तर या ठिकाणी आपल्याला एकूण 3.5 ते 4 लेन या ठिकाणी मिळतील, म्हणजे एक्झॅक्ट आपल्याला ते लेनचा जो 4 मीटरचा असतो स्पॅन तो नाही मिळणार पण आपल्याला थोडाफार तो रिलीफ जो आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी याच्यामुळे मिळेल। तर आज आपल्याला या ठिकाणी हे ठरलंय की हा जो रस्ता आहे MIDCचा हा रस्ता पूर्णपणे सर्वात अगोदर जो आहे तो हा वाईड करायचा, तर त्याचं काम जे आहे ते आज रात्रीपासूनच त्या ठिकाणी रात्री 12 वाजल्यापासून या ठिकाणी चालू होईल, पुढच्या 3-4 दिवसामध्ये जे आहेत हे वाईडनिंगचं काम पूर्ण होईल या ठिकाणी या दोन्ही पूर्ण MIDCच्या रोडचं। हे वाईडनिंगचं झाल्यानंतर या पाईपलाईनचं रोड असेल किंवा पियरचं काम असेल हे त्या ठिकाणी चालू होईल, पण
त्याच्या अगोदर आपण महापेच्या दिशेला आणि आपल्या कल्याणच्या दिशेला या ठिकाणी ऑलरेडी जे आहे या कल्याणच्या ब्रिज ओव्हरब्रिजचं जे आहे आपण काम करायला त्या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठलाच अडथळा नाही. एक PHCचा अडथळा आहे. ते PHC देखील ठाणे महानगरपालिका जी आहे ते आजपासून डेमोलिशन त्याचं चालू करेल आणि तिथे पण देखील त्या पियरचं काम जे आहे ते त्या ठिकाणी चालू होईल. कल्याण 6 लेनचा रोड आहे. कुठे कुठे 3 लेन झालेत, कुठे कुठे 2 लेन झालेले आहेत. 2 लेन याच्यामुळे झाले की लोकांना मोबदला तो मिळाला नाही. त्या मोबदलाचा विषय या आठवड्यामध्ये पूर्ण होईल. तर तो मोबदला मिळाल्यानंतर पुढच्या 2-1 महिन्यामध्ये जो आहे तो आमचं टार्गेट आहे की हा पूर्ण रोड थ्रू अँड थ्रू जो आहे तो हा 6 लेन त्या ठिकाणी झाला पाहिजे. आणि त्याचबरोबर थोडंसं रंगरंगोटी असेल, सुशोभीकरण असेल, झाडं लावणं असेल तर त्या ठिकाणी हा पुढच्या 1 महिन्यामध्ये जो आहे तो हा सुशोभीकरणाचा विषय जो आहे तो त्या ठिकाणी कल्याणशील रोडवरचा मार्गी लागेल. त्याचबरोबर पलावा रोड, पलावा जंक्शन, पलावा जंक्शनवरचा ब्रिज आपण पाहणी केली त्या ठिकाणी तर त्याच्यातल्या 2 लेनची जी लेफ्ट साईडला आहे त्या 2 लेनची ओपनिंग जी आहे ती आपण फेब्रुवारी एंडमध्ये जी आहे ती त्या ठिकाणी करतोय. त्याच्यामध्ये अनेक अडथळे होते. रेल्वेच्या लाईनचा अडथळा होता. त्या ठिकाणी गॅस पाईपलाईनचा विषय आहे. त्या ठिकाणी इलेक्ट्रिक लाईनचा विषय आहे. तर हे अनेक विषय त्या ठिकाणी होते, अडथळे होते. त्या सगळ्यांचं NOC घेत घेत जिथे जिथे NOC लागली नाही तिथे आपण गर्डर टाकण्याचं काम केलं. आपण पाहिलं असेल की मॅक्झिमम स्ट्रेचवरती गर्डर टाकून झालेलं आहे. आता पुढच्या फेब्रुवारी एंडपर्यंत जे आहे हे पूर्ण 2 साईडची लेन जी आहे ती आपण ओपन करू शकतो. आणि त्याच्या पुढच्या 2 महिन्यामध्ये जे आहे आपण राईट साईडची जी लेन आहे ती आपण ओपन करू शकतो. तर एकूण आपल्याला पलावा निळजे जंक्शनवरती 4 लेन असे त्या ठिकाणी मिळतील. 2 लेन जाण्यासाठी, 2 लेन येण्यासाठी. तर हा प्रश्न आता फक्त जो आहे तो मार्च एप्रिलपर्यंतचा प्रश्न आहे की एप्रिलपर्यंत जो आहे हे दोन्ही लेन फेब्रुवारीपर्यंत 1 लेन म्हणजे 1 साईडची लेन जी आहे ती चालवून जाईल. मोठ्या प्रमाणात जी आहे हेवी व्हेकल्स रात्री येत असतात यावर कुठेतरी आता तुम्ही बंदी आणली आहे का काय सांगा? नाही नाही, अजूनपर्यंत त्याच्यावरती कुठली बंदी आणलेली नाही आपण. पण त्याच्या आज DCP साहेबांना पण त्याच्यासाठीच आम्ही घेतलेले आहेत मध्ये मध्ये की मध्ये मध्ये ज्या ठिकाणी पंक्चर्स पण आहेत खूप ठिकाणी ओपनिंग आहे या रस्त्यावरती तर ते पंक्चर्स पण आपण कुठे कुठे बंद करू शकतो, कुठे यूटर्न आपण घेऊ शकतो. पण हेवी व्हेकलचा जो टायमिंग आहे तो टायमिंग आम्ही बसून ज्या ठिकाणी जो आहे तो मला वाटतं 11 ते 5 हा 11 ते 5 रात्रीची जी वेळ आहे हेवी व्हेकलची त्या वेळेमध्ये या ठिकाणी चालेल काम. आणि त्याचबरोबर ह्या रोडचं काम जे आहे हे रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत जे काही या रस्त्यावरती करायचं आहे, आम्हाला वाईडनिंग करायची असेल, फ्युचरमध्ये पाईपलाईन शिफ्ट करायची असेल तर रात्रीच्या वेळेस या ठिकाणी होईल. मेट्रो आणि कम्प्लीट होऊन पुढच्या 1.5 महिन्यामध्ये त्याचंही काम त्या ठिकाणी चालू होईल. ती मेट्रो 12 जी आहे ती APMC मार्केटवरून टाटा पॉवर हाऊसपासून ती थेट जी आहे ती कल्याण ग्रामीणमध्ये 27 गावांमध्ये घुसून ती 14 गावांथ्रू तळोजाला जाईल. तर त्याचंही काम जे आहे ते पुढच्या 1.5 महिन्यामध्ये आपल्याला चालू होताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर बुलेट ट्रेन जे मातर्डीला त्याचं स्टेशन आहे ती बुलेट ट्रेन अंडरग्राऊंड आहे या ठिकाणी त्याचंही काम जे आहे या बुलेट ट्रेनचं ह्याच रस्त्याच्या खाली आहे. तर आज बुलेट ट्रेनवाले पण होते. तर हे सगळी कामं जी आहेत ही एकत्रित या ठिकाणी या मतदारसंघात चालू आहे, या जंक्शनवरती चालू आहे. तर ह्याच्यासाठी एक चांगलं मेटिक्युलस प्लॅनिंग जे आहे ते करावं लागतं. विदाउट प्लॅनिंग जे आहे फक्त इन्स्ट्रक्शन दिल्यावरती या सगळ्या गोष्टी होत नसतात. तर त्याच्यासाठी जे आहे ते आज आम्ही या ठिकाणी पाहणी दौरा केला. या ठिकाणी सगळे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. तर आता प्रायमरीली प्रायोरिटीने हा रस्ता जो आहे तो आम्ही या ठिकाणी वाईड करतोय. अधिकाऱ्यांनाही सूचना दिल्यात आणि काही अडचणी होत्या वाटलं तर अधिकाऱ्यांना मी MSRDCला सांगितलेलं आहे की अधिकारी जरा चांगले जे आहेत ते त्या ठिकाणी अजून नेमा. चांगले जे अजून फास्ट जे आहेत ते त्या ठिकाणी काम करतील असे अधिकारी त्या रस्त्यावरती नेमा जेणेकरून जी काय त्याच्यामध्ये ऑब्स्टेकल्स आहेत ते लवकरात लवकर ओव्हरकम करून त्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. ड्युरेशन जो आहे तो ब्रिज फ्लायओव्हर पूर्ण करण्याचा त्याचं ड्युरेशन आपण कमी करू शकतो. आज जर पाहिलं असेल आपण की सगळीकडे या मतदारसंघामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मी सांगू इच्छितो की या कल्याण लोकसभेमधील वाहतूक व्यवस्था जी आहे ती पुढच्या 2-1 वर्षामध्ये 2-3 वर्षामध्ये जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ऑल्टरनेटिव्ह रूट्स ट्रान्सपोर्टेशनचे हे रेडी होतील. जेणेकरून आपल्याकडे सगळ्यात मोठा वर्ग जो आहे तो मुंबईकडून जो आहे तो कल्याण डोंबिवलीमध्ये आज शिफ्ट होतो, स्थायिक होतो. त्या ठिकाणी मोठे मोठे ग्रह संकुलं त्या ठिकाणी उभे राहत आहेत. आणि या सगळ्यांवरती मात करण्यासाठी अजून एक आपण हे करतोय की कल्याणशील रोड जो आता सहापदरीकरण केला आहे त्याला थ्रू अँड थ्रू आपण एलिव्हेटेड करतोय. म्हणजे कल्याण फाटापासून ते रांजनोलीपर्यंत त्याचा DPR बनून तयार आहे. तो एक 5000 कोटीचा प्रोजेक्ट तो त्या ठिकाणी आहे.
लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांकडे आम्ही मागणी करू की तो प्रोजेक्ट जो आहे तो सँक्शन करा त्या ठिकाणी, जसा मेट्रोचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी सँक्शन केला तर मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं काम जे आहे ते त्या ठिकाणी होईल.